छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलेल्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आली. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की पत्रकार गिरीश कुबेर यांनी आपल्या लिखित रिनायसन्स द स्टेट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. या लिखाणामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून तीव्र विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन सदर रिनेसन्स द स्टेट या पुस्तकावर बंदी आणावी. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात फिर्याद दाखल करून संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेड या संघटनेने निवेदनातून म्हटलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष विकास मराठे, माजी विधानसभा अध्यक्ष नंदूभाऊ अहिराव, माजी महानगर अध्यक्ष भूषण बागुल आदी उपस्थित होते. मी हेमंत भडक, विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड. सध्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व जिजाऊसाहेब यांच्या बदनामी कारक लिखाणाबद्दल पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेड आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो आम्ही. कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना सूचित करू इच्छितो की बा संभाजी राजे व सोयराबाई यांच्या लिखित जे केलेले कृत्य गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांचे पुस्तक रिनेसन्स द स्टेट या पुस्तकावर बंदी लवकर लवकर घालण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. आणि या पुस्तकावर लवकर बंदी नाही आणली तर संभाजी ब्रिगेड निर्णायक आंदोलन उभं करून या किशोर गिरीश कुबेरला निर्णायक आम्ही उत्तर देऊ आणि त्यास शासन जबाबदार राहील याची शासनाने खबरदारी घ्यावी. धन्यवाद.